राज्य सरकार और महानगर पालिका ने शहर में मॉल छोड़ सभी दुकानों को समय की सीमा देकर खोलने की अनुमति दी है, मगर इसमें सैलून का समावेश नहीं किया गया। इसलिए बुधवार को सभी सैलून संचालकों ने अपनी दुकानें खोलकर विरोध किया है। कोविड संक्रमण पर नियंत्रण के लिए लॉकडाउन ने व्यापारियों की कमर तोड़ दी है। विगत डेढ़ वर्ष से व्यापारी आर्थिक तंगी से जूझ रहे हैं। सैलून संचालक दुकानें खोलने की अनुमति न मिलने से परेशान हैं। सैलून संचालकों का कहना है कि डेढ़ वर्ष से दुकानें बंद हैं। ऐसे में परिवार की पालन पोषण का संकट हो गया है। इसी संकट के चलते शहर के सभी सैलून संचालक बगावत पर उतर आए हैं। राज्य सरकार और मनपा ने अब मॉल छोड़कर सभी दुकानें खोलने की अनुमति दी है, मगर इसमें सैलून का समावेश नहीं किया गया है। इसीलिए सभी ने बुधवार को अपनी अपनी दुकानें खोल राज्य सरकार और मनपा का विरोध दर्शाया। महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या जिल्ह्यासोबत वेगवेगळा न्याय करण्यात आलेला आहे। नाशिक मध्ये पेशंटचा रेट हा 8.15 आहे आणि 8.15चा रेट असताना सुद्धा आणि नागपूरचा रेट हा पेशंटचा 7 आहे। तिथल्या पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्र्यांनी छगन भुजबळांनी नाशिकचे सलून दुकाने उघडण्याकरता परवानगी दिली। मग नाशिकचे पालकमंत्री जर तिथले दुकाने उघडण्याकरता परवानगी देऊ शकतात तर नागपूरचे पालकमंत्री का देऊ शकत नाही? एका मटणाच्या दुकानात जर 1 किलो मटण घ्यायचं असेल तर तो खाटिक समाजाचा माणूस त्याला 10 वेळा हात लावतो। त्याच्या हातात हँडग्लोव्ज नसतात, त्याच्या चेहऱ्यावर मास्क नाही। आम्ही सगळे सरकारने सांगितलेले नियम पाळून सुद्धा जर आमचे दुकानं सरकारने चालू केले नाही तर आम्ही सगळ्या संघटनांनी काल एक बैठक घेतली आणि आजपासून आम्ही दुकानं चालू केलेले आहेत। 80% दुकानं आज नागपूर शहरामध्ये चालू झाले, उद्या 100% आम्ही दुकानं चालू करू। आमच्यावर कारवाई का करणार? महानगरपालिका चालान भाडेल, आम्ही चालान ठेवून घेऊ आणि आमच्या खिशात आज पैसेच नाही तर आम्ही सांगू की ज्यावेळेला आम्ही पैसे कमवू त्यावेळेला तुमचं हे चालानसुद्धा भरू। त्याच्यानंतर काय कारवाई करणार? पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेणार। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ पण आम्ही जमानत घेणार नाही। जोपर्यंत सरकार आम्हाला स्वतःहून सोडवणार नाही तोपर्यंत आम्ही जमानत घेणार नाही। 2600 ते 2700 सलून दुकान आणि ब्युटी पार्लर मिळून एकंदरीत आहे। साधारणतः 1 लाख कर्मचारी आणि मालक मिळून या व्यवसायात गुंतलेले आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।